हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय चौथा। अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग। आपण 6वा श्लोक वाचत आहोत आणि उरलेलं तात्पर्य पुढे वाचणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असले तरी पूर्ण व पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी असले तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते, आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्यावस्थेमध्ये आणि कौमार्यावस्थेमधून तारुण्यावस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसून येते। पण आश्चर्य म्हणजे तारुण्य अवस्थेपुढे त्यांची कधीच वाढ होत नाही। एक तर कळलं की भगवंत आपल्या दिव्य देहाने या जगतात अवतीर्ण होत आहे। संपूर्ण जगत, सगळ्या जगतांचे, सगळ्या ब्रह्मांडांचे स्वामी भगवंतच आहेत। आणि या जगतामध्ये आता द्वापार युगात भगवंत आले आहेत, त्याबद्दल प्रभुपाद समजवताना म्हणतायत की भगवंतांनी बाललीला सुद्धा केल्या, तेव्हा बाल्य अवस्थेत होते, मग हळूहळू कुमार अवस्थेत गेले, मग भगवंत तरुण अवस्थेत गेले, तर अशी त्यांच्या शरीराची वाढ दिसते आहे। पण तारुण्य अवस्थेच्या पुढे त्यांची कोणतीच वाढ झालेली नाहीये। तर प्रभुपाद इथे समजवताना म्हणतायत की कुरुक्षेत्रच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांच्या घरी पुष्कळ नातवंडे होती, म्हणजे भगवंतांच्या तर 16,108 राण्या होत्या, प्रत्येक राणीला 10-10 मुलगी आणि एक कन्या होती, आणि त्या सगळ्या मुलांचा विवाह जाऊन त्यांनाही मुलं झाली होती। म्हणजे भगवान श्रीकृष्णांना या युद्धाच्या वेळी घरी त्यांच्या पुष्कळ सारी नातवंड होती। किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक दृष्ट्या त्यांचे बरेच वय झाले होते। तर महाभारतात आपण बघतो तर युद्ध समयी भगवंतांचं वय साधारण 100 वर्षाच्या वरच सांगितलं जात, तरीही ते 20 किंवा 25 इथल्या तरुणाप्रमाणे दिसत होते। तर भगवंतांचे जे आपण कुरुक्षेत्र युद्ध समयीचे जे काही चित्र बघतो आहे तेव्हा भगवंत अगदीच 20-25 वर्षाच्या तरुणाचे दिसत आहेत। आपल्याला श्रीकृष्णांचे वृद्ध अवस्थेतील चित्र कधीच आढळत नाहीत, कारण ते आपल्याप्रमाणे कधीच वृद्ध होत नाहीत। आपण जसे हळूहळू हळूहळू म्हातारे होत जातो तसं भगवंतांच्या बाबतीत होत नाही। पुढे वाचूया। वास्तविकपणे भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळांतील अखिल सृष्टीत भगवान पुराण पुरुष आहेत। त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच बदलत नाही किंवा नाशही पावत नाही। तर असे भगवंत आहेत, ते काय भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळातले अखिल सृष्टी म्हणजे संपूर्ण सृष्टीतले पुराण पुरुष आहेत, म्हणजे सर्वात पहिले पुरुष कोण आहेत, भगवंतच आहेत। पण असे भगवंत आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगितले, त्यांचं शरीर किंवा बुद्धी कधीच बदलत नाहीये किंवा नाशही पावत नाहीये, स्मरण शक्ती कमी झाली आहे, शरीर अशक्त झालंय असंही त्यांच्या बाबतीत होत नाही। म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरी हे स्पष्ट आहे की ते अजन्मा सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे दिव्य शरीर बुद्धी कधीच बदलत नाही। असे भगवंत आहेत ते सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय आहे, आणि त्यांचं शरीर आहे, बुद्धी आहे, त्याच्यात कधीच बदलाव होत नाही। तर असे भगवंत काय आहेत, विकार रहित अव्यय आहेत। भगवंत दिव्य आहेत आणि भगवंतांचं नाम रूप गुण लीला सगळंच दिव्य आहे। वास्तविकपणे त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय, आपल्या समोर होणारे गमन आणि आपल्या दृष्टीपासून होणाऱ्या अस्ताप्रमाणे आहे। तर प्रभुपाद इथे एक उदाहरण देऊन आपल्याला समजवतात की कसे भगवंत या जगतात अवतीर्ण होतात आणि आपली लीला पूर्ण करून पुन्हा परत जातात। तर हे सूर्याच्या उगवण्याप्रमाणे आणि अस्त होण्याप्रमाणे असत।
तर इथे दिलाय की भगवंतांचा आविर्भाव, आविर्भाव म्हणजे अवतरित होणं, तिरोभाव म्हणजे इथून अप्रकट होणं, निघून जाणं या जगतात. हा कसा आहे, सूर्याचा उदय, उदय होतो. आपण रोज सकाळी बघतो तो सूर्योदय होतो, आपण नमस्कार करतो उगवत्या सूर्याला. मग हळूहळू हळूहळू 9 वाजायला लागतात, सूर्य वर येतो आहे, 12 वाजले आहेत, डोक्यावर येतो आहे. संध्याकाळी सूर्य पश्चिमेकडे झुकत झुकत चालला आहे. संध्याकाळी 6 नंतर काय होतं, 6:30 वाजता वगैरे सूर्यास्त होतो. तर हे काय आहे, आपण हे सगळं सूर्याचं जे गमन आहे, चाल फिरणं आहे ते बघतोय. सूर्य दृष्टी आड झाल्यावर आपल्याला वाटतं सूर्यास्त झाला. पश्चिमेकडे सूर्य दिसेन असा होतो तेव्हा म्हणतो आपण सूर्यास्त झाला. का बरं सूर्यास्त झाला म्हणतो, की सूर्य आता आपल्या दृष्टी आड झाला आहे. आणि जेव्हा सूर्य आपल्या डोळ्यासमोर असतो आणि तो आपल्याला क्षितिजावर असल्याचं वाटतं, तर काय आहे, आपल्याच्या आपल्या नजरेसमोर सूर्य आहे, एवढं आपल्याला कळलं. आता पुढे प्रभुपाद समजवतात, वास्तविकपणे सूर्य नेहमी एकाच ठिकाणी स्थित असतो, पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियांमुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो. तर रोज सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो असं आपण बघतो आहोत. पण आपल्याला काय वाटतं आहे, सूर्य हा जे कुणाला जर माहिती नाहीये तर तो काय म्हणेल की सूर्य आता पूर्वेला जन्माला आला आहे आणि तो पश्चिमेला संध्याकाळी मृत झाला असं पण कोणी म्हणू शकत. पण काय आहे, सूर्य हा कायम राहणारा आहे. हा तर आणखीन एक हे जे सूर्याबद्दल महत्वाचं माहिती दिली जाते जी प्रभुपाद दुसऱ्या एका लेक्चरमध्ये देतात, की आपली इंद्रिय आहेत ती कशी आहेत, अपूर्ण इंद्रिय आहेत. आपल्याला सगळं काही जसंच्या तसं दिसू शकत नाहीत. जसं आता आपण जाणतो की सूर्य काय आहे, अतिशय आकाराने प्रचंड मोठा आहे, पृथ्वीच्या तुलनेत तर खूप प्रचंड मोठा आहे. पण जेव्हा आपण आकाशात बघतो आहोत आणि आपल्यामध्ये आणि सूर्यामध्ये जेव्हा काही ढग येतात तेव्हा आपल्याला सूर्य दिसू शकतो का, नाही. पण मग अशा वेळी सूर्याला ढगाने झाकला आहे असं आपण म्हणत असतो. पण जर आपण विमानातन जर प्रवास करतोय तर विमान आहे ती ढगाच्याही वरतीच्या बाजूनी चालतात, प्रवास करतात. तेव्हा मग आपण विमानातन बघितलं तर आपल्याला खालच्या बाजूला ढग दिसतात आणि वरती सूर्य दिसतो. तर हे आपण जाणलं पाहिजे की सूर्य आहे तो, त्याच्या तुलनेत हे ढग खूप कमी आहेत, खूप छोटे आहेत, पण आपल्या नजरेच्या समोर हे ढग येतात त्यामुळे आपण सूर्य बघू शकत नाही. तर हे काय आहे, आपल्या दृष्टिकोनात नाही. सूर्योदय झाला म्हणजे सूर्य अस्तित्वात आला आणि सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य नाहीस्त झाला. पण असं म्हणण्यामुळे किंवा असा दिसेना असा सूर्य होतोय म्हणून सूर्याचं अस्तित्व नष्ट होत नाही, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. पुढे वाचते आणि भगवान श्रीकृष्णांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्या कारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अंतरंग शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे ते कधीच प्रभावित होऊ शकत नाहीत. तर आपल्याला कळलं आहे की आपलं जे जन्म घेणं आणि मरणं आहे, हा तर ह्याच्या तुलनेत भगवंत कसे आहेत, भगवंत तर आपल्या इच्छेने आपल्या अंतरंग शक्तीद्वारे इथे अवतीर्ण होत आहेत आणि लीला समाप्तीनंतर इथून अप्रकट होत आहेत, म्हणजे तिरोभाव होतो आहे असं म्हटलं जात. तर भगवंत जरी या जगतात येत आहेत तरी त्यांच्यावर या भौतिक प्रकृतीत, या भौतिक जगतात आल्यामुळे त्यांच्यावर कोणताच प्रभाव पडत नाही. पुढे वाचते, वेद ही निश्चितपणे पुष्टी देतात, म्हणजे वेदांमध्ये सांगितलं आहे की पुरुषोत्तम श्री भगवान हे अजन्मा आहेत, तरीही ते अनेक विध रूपांमध्ये प्रकट होण्यासाठी अवतरित होत असतात. असे भगवंत काय आहेत, अजन्मा आहेत, त्यांना जन्म घ्यायला लागत नाही, ते कायम आहेतच. पण त्या
ते या जगतात लीला करण्यासाठी विविध रूपात प्रकट होतात. वैदिक परिशिष्ट साहित्यातही निश्चितपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात बदल होत नाही. श्रीमद भागवतात ते आपल्या मातेसमोर षड ऐश्वर्यपूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित होतात. श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये चर्चा आहे, तिकडे माहिती दिलेली आहे. जे शुकदेव गोस्वामी आहेत हे भागवतम कथन करताना म्हणतात की देवकी माता देवकीच्या समोर भगवंत षड ऐश्वर्यपूर्ण चतुर्भुज नारायण रूपात अवतीर्ण झाले. त्यांचे कुरळे कुरळे केस होते, माथ्यावर मुकुट होता, नंतर चार काय त्यांचे चतुर्भुज होते, नंतर शंख चक्र गदा पद्म होत, पिवळा पितांबर त्यांनी नेसला होता. तर असं सगळं वर्णन केलं जातं. भगवंतांचे मूळ रूपात अवतीर्ण होणे म्हणजे त्यांची जीवांवरील अहैतुकी कृपाच होय. तर असे भगवंत या जगतात अवतीर्ण होत आहेत आणि देवकी मातेच्या समोर ते भगवंत असे प्रकट झाले आहेत, तर ती काय आपल्या सगळ्यांवर कृपाच करायला भगवंत आलेले आहेत. यामुळे जीव निर्विशेषवादी लोकांना चुकीने वाटणाऱ्या मानसिक तर्कवितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपावर ध्यान न करता भगवंतांच्या मूळ रूपावर ध्यान करू शकतात. तर इथे समजवलं आहे की निर्विशेषवादी लोक काय करतात, मानसिक तर्कवितर्क करतात, आपल्या कल्पनेने ते एक रूप म्हणजे कल्पने म्हणजे इमॅजिनेशन वर ते करतात की चला आपण असं निर्विशेष वर ध्यान करू असं ते म्हणतात. पण स्वतः भगवंतांचं अतिशय सुंदर असं दिव्य रूप आहे आणि त्यामुळे जीवात्म्याने काय करावं, निर्विशेषवादी न होता भगवंतांचं जे साकार रूप आहे त्याच्यावर ध्यान करायला हवं. तर असे भगवंत आहेत. हा तर सामान्यतः त्यांच्याबद्दल म्हटलं जातं ते निराकार आहेत. पण भगवंत तर आपण भागवतम मध्ये वाचतो तर भगवंत तर अवतरित होतात, स्वतःच रूप आहे ते सगळ्यांसमोर प्रकट करतात, इतक्या सुंदर सुंदर लीला करतात ज्यांचं वर्णन वैदिक शास्त्रात करून ठेवलं आहे, जेणेकरून पुढच्या पिढीतले लोक जेव्हा हे भागवतम वाचतील तेव्हा काय होईल, ते भगवंतांचं जे सुंदर मूळ रूप आहे त्या रूपावर ध्यान करू शकतील, भगवंतांची भक्ती करू शकतील आणि हे जन्म मृत्यू जराव्याधीचं जे चक्र आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी भक्ती करू शकतील आणि भगवंतांचं धाम आहे आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावन धाम, त्या धामाची हे भक्त प्राप्ती पण करू शकतील. तर यासाठी आपण भगवंतांचं जे मूळ रूप आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. विश्वकोश शब्द कोशानुसार माया किंवा आत्ममायया हा शब्द भगवंतांच्या अहैतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे. तर दुसऱ्या ओळीतला हा शब्द आहे तर त्याबद्दल म्हणतायत की आत्ममायया म्हणजे भगवंतांची अहैतुकी कृपा. तर असे भगवंत आहेत त्यांना आपल्याकडून काही नको आहे, भगवंत आपल्यावर, आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांना आपण सोडून आलो आहोत तर आपल्याला पुन्हा भगवत धामात घेऊन जाण्याची भगवंतांची इच्छा आहे. भगवंतांना वाटतं की हे सगळे जीव या भौतिक जगतात दुःख भोगतायत तर त्यांना जाणीव करून दिली पाहिजे आणि यासाठी आपल्यावर कृपा करायला भगवंत या जगतात येतात. भगवंतांना आपल्या सर्व पूर्व आविर्भाव आणि तिरोभावांचे ज्ञान आहे, पण सामान्य जीवाला जेव्हा दुसरे शरीर प्राप्त होते तेव्हा त्याला आपल्या पूर्व शरीराबद्दल सर्व गोष्टींचे विस्मरण होते. तर असे भगवंत विविध काळात विविध ठिकाणी विविध वेळी अवतीर्ण होत असतात आणि भगवंतांना सगळं स्मरण असतं. हा कधी मी आलो होतो, कधी इथून अप्रकट झालो होतो, सगळं भगवंतांना ज्ञात आहे. केवळ भगवंतांना स्वतःबद्दलच नाही तर आपल्या प्रत्येक जीवाबद्दल पण ज्ञान आहे. पण आपण जीवात्मा जेव्हा एक शरीर सोडून दुसरं शरीर प्राप्त करतो आपल्याला पूर्वीच्या शरीराबद्दल सर्व गोष्टींचं विस्मरण होतं. पुढे बसते.
भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत, कारण ते जेव्हा या भूतलावर असतात तेव्हा ते आश्चर्यजनक आणि असामान्य लीला करतात. असे भगवंत आहेत, ते सगळ्या जीवांचे स्वामी आहेत. आपल्याबद्दल म्हटलं जातं, जीवांबद्दल, जीवेर स्वरूप होय, कृष्णेर नित्य दास. भगवंत आपले स्वामी आहेत आणि आपण नित्य दास आहोत. आणि भगवंत जेव्हा या भूतलावर अवतरित होतात, जेव्हा येतात, तेव्हा भगवंत काय करतात, आश्चर्यकारक आणि असामान्य लीला करतात. असं आपण साधारण मनुष्य कोणीच करू शकत नाहीत, अशा असामान्य अद्भुत भगवंत लीला करीत असतात. भगवंत म्हणून भगवंत हेच परम सत्य आहेत आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यांमध्ये काहीही भेद नाही. तर आपण जाणलं पाहिजे की भगवंत दिव्य आहेत, त्यांचं शरीर दिव्य आहे, भगवंतांमध्ये अनेक अनेक गुण आहेत, ते सगळे गुण सुद्धा दिव्य आहेत. असे भगवंत परम दयाळू कृपाळू आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणताच भेद नाही. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत आविर्भूत आणि तिरोभूत का होतात, याचे विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. तर आपण पुढचा श्लोक जेव्हा वाचणार आहोत तेव्हा आपण भगवंत त्यात समजवतात की मी कधी अवतीर्ण होतो, कधी तिरोभाव माझा होतो, हे सगळं सांगितलं आहे. आपला हा 6वा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.